महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। आत्मसन्मान फाउंडेशन कडून बोदवड शहरात गरीब मनोरुग्ण व व्यसनी रुग्णांचे पुनर्वसन व्हावे या उद्देशाने प्रमिलाई व मोहनराव परिवार व्यसन मुक्ती आणि मनोरुग्ण सहायता सेंटरची स्थापना करण्यात आली। आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला अनेक असे व्यसनाधीन लोक आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील वातावरण अशांत व कुटुंबाची यातायात होत आहे। आपणच असे मनोरुग्ण पाहिले असतील की ज्यांच्या कुटुंबातील परिस्थिती हलाखीची असल्याने ते उपचार घेऊ शकत नाही, अशा कुटुंबातील रुग्णांना आत्मसन्मानकडून मदतीचा हात दिला जाईल। या केंद्राचे वैशिष्ट्य असे आहे की येथे व्यसन सोडवण्यासाठी भरती झालेल्या रुग्णांनाच बाजूला पुनर्वसनासाठी आलेल्या बेघर बेसहारा मनोरुग्णांची सेवा करावी लागणार आहे। त्यांचं दुःख पाहून तरी काही प्रभावी बदल व्यसनी रुग्णात होतील असा संस्थेला विश्वास आहे। या केंद्राचे उद्घाटन परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्दन हिरजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांच्या वतीने बोदवड तहसीलदार प्रथमेश जी घोलप, कार्यक्रमाचे अध्यक्ष USR मोहनराव, तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून श्री चंद्रशेखरजी रेवे, बोदवड पोलीस निरीक्षक श्री राहुलजी गायकवाड, श्री दिलीपजी सूर्यवंशी, प्राध्यापक जतनजी मेढे, श्री संदीपजी घोटके, नगराध्यक्षा मुमताज नवी बागवान, श्री आकाश डोईफोडे मुख्य कार्यकारी अधिकारी बोदवड, श्री चंद्रकांत भोसले मुख्य कार्यकारी अधिकारी जामनेर, डॉक्टर उद्धव पाटील सोबतच विविध शहरातून आलेले मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी सदर प्रकल्प उभारणीमध्ये मदत केलेल्या दानदात्या मान्यवरांचा सत्कारही आत्मसन्मानकडून करण्यात आला। परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्दनजी हरिजी महाराज यांनी आपल्या संबोधनात म्हटले की प्रत्येकाने आपला आत्मसन्मान जागृत करावा व आत्मसन्मानाला या सत्कारात मदत करावी आणि आत्मसन्मान करत असलेली लोकसेवा हीच खरी समाज व राष्ट्रकार्य आहे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तमजी गड्डम, स्वागत गीत पूजा माळी, आत्मसन्मानच्या पुढील उपक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सागर पाटील, तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रशांत बडगुजर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण टीम आत्मसन्मानने मेहनत घेतली। अनावधानाने यात काही नावे राहिल्यास, नकळत कुणाचे मन दुखावल्यास अथवा कार्यक्रमात कुठलीही उणीवर राहिल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। प्रत्येकाने आपल्या परीने दिलेल्या योगदानाचा सन्मान करत या बदल्यात परमेश्वर आपल्या जीवनात शांती व आपणास निरोगी आयुष्य प्रदान करो ही प्रार्थना। जय हिंद। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी बोर्डवर जळगाव जिल्हा प्रतिनिधी ईश्वर वाणी।